जास्तीच्या पैशाचं आमिष एखाद्याला किती महागात पडू शकतं याचा प्रत्यय पुण्यात एका तरुणाला आलाय. पुण्यातील हडपसर परिसरात हा प्रकार घडलाय. कोट्यवधी रुपयांचं आमिष दाखवून एका मांत्रिकानं चक्क एका तरुणाला 18 लाखांचा गंडा घातलाय. विशेष म्हणजे जादूटोण्याच्या आहारी गेलेल्या तरुणाला अधिकच्या पैशांचं आमिष चांगलंच महागात पडलंय. पुण्यातील हडपसरमधील एका तरुणाची एका मांत्रिकानं तब्बल 18 लाखांची फसवणूक केली आहे. हडपसर परिसरात असलेल्या ससाणे नगर या परिसरात हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. 5 लाखांचे पैसे बदलून कोट्यवधी रुपयांच्या पैशाचा पाऊस पाडतो असं सांगत तरुणाला 18 लाख रुपयांना गंडा घातलाय. नेमका हा प्रकार कसा घडला पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. विनोद परदेशी यांची त्यांच्या मित्रामार्फत एका भोंदू बाबाशी ओळख झाली होती. आयरा शॉप असं या भोंदू बाबाचं नाव आहे. त्यानं पैशाचा पाऊस पाडतो असं सांगून विनोद परदेशी यांना एक अघोरी पूजा मांडायला सांगितली. पूजा सुरू असताना अचानक त्या ठिकाणी काही तोतया पोलीसही आले. त्यांनी या बाबासह तरुणाला मारहाण करत त्या ठिकाणी पूजेसाठी ठेवलेले 18 लाख रुपये घेऊन ते पसार झाले. आणि हा सगळा डाव त्या भोंदू बाबानं रचला असल्याचं समजताच परदेशी यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. या प्रकरणी भोंदू बाबा आयरा शॉप यांच्यासह माधुरी मोरे, रॉकी वैद्य आणि किशोर पंडागळे अशा 4 जणांवर हडपसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. हडपसर पोलीस स्टेशन येथे आपल्याकडे एक 420 गुन्हा दाखल झालेला आहे. त्याची हकीकत अशी आहे, त्यातील फिर्यादी विनोद परदेशी यांना त्याचे मित्र अन्सारी यांनी माहिती दिली की एक बाबा आहे, तो आपण पूजा अर्चा केली की आपले पैसे जास्त प्रमाणात मिळतात अथवा पैशाचा पाऊस पडतो असं स्टोरी सांगितल्यामुळं साधारणतः हा 3 ऑक्टोबरची घटना आहे. त्यावेळेस त्यातील फिर्यादी ससनगर या ठिकाणी मित्र असं आले होते आणि त्या ठिकाणी त्यांचे 18 लाख रुपये घेऊन आले होते आणि जास्त प्रमाणात पैसे मिळतील अशा प्रकारचं त्याने त्याला काय डोळे बंद करून थांब बसायला लावलं. आणि त्या दरम्यान त्याची बाबा आणि त्याच्यासोबत इतर 2 साथीदार असून त्यातला जो रसंबित ओळखीचा व्यक्ती होता किशोर पटागळे याने त्याला ह्या भुलीस पाडलं आणि अशा 4 जणांनी संबंधित व्यक्तीची फसवणूक केली आणि त्याला पूजार्चा करण्यात गुंतवलं आणि डोळे बंद केले ते निघून पसार झाले. अशा प्रकारची त्यांनी फसवणूक केली आहे. फसवणुकीविषयी आपण गुन्हा दाखल केला आहे आणि प्राप्त माहिती करून यातील गुन्हे अटक आरोपी अटक करण्याविषयी तजवीज चालू आहे. दरम्यान पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या पुणे शहरात असे प्रकार सर्रास घडताना दिसतात. अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून अशा प्रकारच्या अनिष्ट प्रथांना बळी पडू नये यासाठी वर्षानुवर्ष आवाहनही करण्यात येतं. परंतु तरी देखील पैशाच्या लोभापायी नागरिक अशा प्रथांना बळी पडत असल्याचंच या घटनेवरून पुन्हा एकदा दिसून आलंय. असो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशाच ताज्या आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लोकमत डिजिटलला फॉलो करा. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत डिजिटल.